आपण बाह्य गोष्टीकडे लक्ष न देता आंतरिक आध्यात्मिक तयारी करून आपल्या कुटुंबात उभारीशोच्या स्वागतासाठी पोषक वातावरण निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि देवाने तिथं उठले आणि
त्याला वेगवेगळ्या ठिकाणांना खूप सुरुवात होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणाचे प्रधान पूर्वापासून ग्रस्त झाले आणि विजयप्राणी नष्ट झाले आणि वेगळ्या असलेल्या पाण्याला कधी कधीशी विरोध झालेले असले सगळ्यांवर विशेष करून सिंधिया चेनांडिया यांच्या दैनिक पाहून तर वेगवेगळी याचना देत आहे. राज सुख आणि शांती देऊन पवित्र शास्त्रांचे जे असल्याने मुलांना राहिलेले आहे तसं दोन स्त्रियांचे त्यांनी अनुकरण करावे म्हणून सहान होते आपल्या पतीनं विशेष करून आणि त्यांच्या विश्वास ठेवावा सहचारी म्हणून त्यांना त्यांचा स्वीकार करून त्यांनी कुठे जीवनाने त्यांना एक वारस व्हावे आणि किस्त आपले बोलतो किस्त सभा याच्यावर तसे प्रेम करून तसेच त्यांनी त्यांच्या प्रेम करावे आणि त्यांचं पोषण करावे त्यांना आदर
तुमची मुलं तुम्हाला धन्यवाद देऊ, विधान तुम्हाला सांगून द्यावं, हा सर्व तुम्हाला तुम्हाला आनंद शांतीने सुद्धा समाजाचा आनंद द्यावं. ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी, ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी आणि प्रति ख्रिस्त होण्यासाठी तुम्हा सर्वांना वाढण्यात येत आहे. अभिनंदन करत आहे वेदीवर असलेले आजचे मुख्य पुरोहित फादर, आपले फादर शो मॉन्सिनियर लोरिया, या सर्वांच्या वतीनं आपणास या तुमच्या खास घेतलेल्या साक्रामेंटावरती परमेश्वरी आशीर्वाद द्यावा म्हणून आम्हा सर्वांकडून प्रार्थना आणि शुभेच्छा. एक वार ब्लेसिया आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. तुमच्या कुटुंबियांचं देखील अभिनंदन आणि तुमच्या वैभाविक जीवनावर नेहमीच